नगर मधील नागोरी मुस्लिम जमातच्या स्वयंघोषित ट्रस्टींकडून बेकायदा कारभार केला जात असल्याचा जाहीर आरोप निसार बाटलीवाला यांनी केलाय. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित ट्रस्टींच्या गैरकारभारावर प्रकाश झोत टाकला. एनआय पवार उर्फ निसार बाटला एक सामाजिक कार्यकर्ता आहे. माझी 68 वर्षाची वय आहे. मला स्वतःला लाज वाटते की मी अहमदनगर शहरामध्ये जन्माला आलेला आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले चाचा नेहरूजी, ज्यांनी नगरच्या किल्ल्यामध्ये जेल कापले, ज्यांनी पुस्तक लिहिले, असे महापुरुषचे पुतल्यापाशी नागोरी मुस्लिम मिसगा जमातचे स्वघोषित ट्रस्टी गुन्हेगारांनी उखंड तयार केले जागा खाण्यासाठी. आणि त्या ठिकाणी हात गाड्या उभ्या केले, वॉल कंपाऊंड बांधले, पुण्यतिथी जयंतीला कोणाला जाऊन देत नाही, दादागिरी करतात. आणि ते ठिकाणी चाचा नेहरूच्या बादशाहच्या काळामध्ये गुलाबाची खुशबू यायची. आज भीप मटण्याच्या दुकानात चालली, भीप मटणाचा धूर दिले जातं रोज संध्याकाळी. दुसरा सर्वे नंबर 119 लालडागे कब्रस्तानमध्ये उत्पन्न काढतात. ते कोर्टाचा निर्णय, महानगरपालिका निर्णय गेले 10 वर्षापासून, पण महानगरपालिका ट्रस्टतर्फे देणे घेणे करून आते गरम हटवत नाही. दुसरं नागोरी मुस्लिम मिसगा जमात शाळा हा हायस्कूल चालवते नगर अहमदनगर उच्च हायस्कूल, तिथं 7 टीचरची भरती झाली, 1,00,000 रुपये घेण्यात आले, 1,00,000,000 रुपयाचा हेरफेर झालेला आहे. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि स्वघोषित ट्रस्टी गुन्हेगार समाजकंटकला शासन झाला पाहिजे, हेच माझी शेवटची इच्छा आहे. आणि चाचा नेहरूला आझाद करा, नाही तर मी स्वतः चाचा नेहरूचे पगड्याने जाऊन आत्मदहन करणार आहे. नागोरी मुस्लिम मिसगा जमातचे कब्रस्तान लालटक येते, दारू मटका चरस चोरीचा माल गॅस घरगुती गॅसचे धंदे चालतात. रात्री लोक चोऱ्या करतात, कब्रस्तानमध्ये माल आणून टाकतात, सकाळी स्वघोषित ट्रस्टी हे विकत घेतात. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.